ही सगळी माणसं मोठी चॉकलेट ने दात पिळतात असं आम्हाला सांगतात आणि आपण मात्र आपला तोंडात तंबाखू ठेवतात. अभ्यास नाही केला तर मार मिळतो मला, खास करून मम्मी लोकांच्या. अभ्यास नाही केला तर मार मिळतो मला आणि मम्मीनं स्वयंपाक नाही केला तर पप्पा म्हणतात हॉटेलात चला. अशी बिघडलेली मोठी माणसं आम्हालाही बिघडवतात आणि उद्याचा फरका भारत घराघरामध्ये फिरवतात. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून आपण लहानपणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ज्यावेळेला आपण संस्कार घेतो त्यावेळेला आपल्या घर चांगल्या प्रकारचे संस्कार झाले पाहिजेत. हाही एक इतिहास आपल्याला आजच्या या व्याख्यानातून मी देण्याचा प्रयत्न करतो आहे. उगाच वळसे शब्दांचे येत राहतून भेटले नाही डोळे तोवर बोलो पाणी. चला दोस्त हो आयुष्यावर बोलो पाणी. चला दोस्त हो आयुष्यावर बोलो पाणी. बघा आयुष्यामध्ये बोलत असताना तुमच्या आयुष्यामध्ये सर्वप्रथम कोण येत? तुमची आई, त्यानंतर वडील, त्यानंतर आमच्यासारखे शिक्षक, त्यानंतर धर्मगुरु येतात आणि तुमच्या आयुष्याला चांगलं वळण देण्याचा प्रयत्न करतात. प्रथम गुरु आपली आई आणि मग ही जर आई आपल्या आयुष्यामध्ये आली नसती तर आपला जन्मच झाला नसता. आणि म्हणून मित्रांनो ऊपर जिसका अंत नहीं उसे आसमा कहते हैं और जहां में जिसका अंत नहीं उसे माँ कहते हैं. उसे माँ कहते हैं. माँ पूर्ण शब्द है. माँ पूर्ण शब्द है, ग्रंथ है, महाविद्यालय है. आई आहे स्वतत्वाचा हिरा, मंदिराचा कळस, सरिता धबधबा वटवृक्ष आणि उत्तुंग पर्वत. आई आहे आकाशाचा चंद्र आणि प्रशांत महासागर. म्हणून कवी म्हणून जातो आई माझा गुरु आई कल्पतरु. आई माझा गुरु आई कल्पतरु, सौख्याचा सागर आई माझी. आणि म्हणून दुसरा कवी म्हणून जातो आई तुझले करू वेळ गो करू रानात फसले रस्ता चुकले सांग मी काय करू. बघा आपल्या आयुष्यामध्ये त्यो म्हणालाय त्यो पण ड्रायव्हर रस्ता अरुंद आहे, वळणा वळणाचा रस्ता आहे, ओव्हरटेक करायला जाऊन कुठतरी गाडी खड्ड्यात जाईल हे काय सांगायला म्हणले. आणि मग गाडी सुनांची पुढं, एकदा सासवांची पुढं आणि एकदा सुनांची गाडी जी गेली तो ड्रायव्हर एक्सपर्ट होता. काय केलं तर सासवांना पुढं सोडलं त्या गाडीला. मग सासवा गोपच बसणार आमची गाडी मागे कसं. आणि त्या ड्रायव्हर जवळ जाऊन त्या सगळे जण नाचायला लागल्या काय तुम्ही कर आमची गाडी पुढं घे. तो सासवांची गाडीचा ड्रायव्हर होता, त्यानं गाडी ओव्हरटेक करायला गेले मित्रांनो आणि त्याचा स्टेअरिंगवरचा ताबा सुटला आणि ती गाडी खड्ड्यामध्ये गेली. एवढी खोल ती दरी होती त्याच्यामध्ये ती सगळे सासवा खलास झाले. मग हे सुनांची गाडी साईडला थांबवली, सगळ्या सुना खाली उतरल्या आणि तुम्हाला सांगतो काल तुम्ही जसं डीजे वरती नाचत होता ना तसे सगळ्या सुना नाचायला लागल्या. हे एकदा कायमची पिढा निघून गेली आणि एकच सुन सर त्या तीन चाकाचं जे तीन पायरीचं जे वर चढण्यासाठी दार असतं त्या दारामध्ये बसून ढसा 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 रडत होती. आणि रडत असताना त्या ड्रायव्हरला दया आली. तो म्हणला खरंच तुमची सासू गेल्याचं तुम्हाला दुःख झालंय आणि हे बाकीचे सगळे नाचायला लागले यांना काय दुःख बी काहीच होत नाही का. काय सांगायचं तुम्हाला, आमच्या सासूबाईनं आज सकाळी यायचं कॅन्सल केलंय म्हणून मी रडलो. आता मला सांगा कोण कशामध्ये आनंद मानेल.
कोण कशामध्ये दुःख मानेल म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा। हाँ